शुक्रवार को महाराष्ट्र बजट सत्र का समापन हुआ। समापन के बाद मीडिया से बात करते हुए विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने कहा कि इस सत्र में हमने महाविकास आघाड़ी के घोटाले को उजागर किया, मगर सत्ता पक्ष की ओर से इन घोटालों पर कोई भी जवाब नहीं दिया गया। एकूणच या सरकारचे जे वाभाळे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व मित्र पक्षांनी या ठिकाणी काढले आहेत, कुठल्याही विषयाला हे सरकार उत्तर देऊ शकलेलं नाही। भ्रष्टाचाराचे जे मुद्दे आम्ही मांडले, मग मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार असो की वेगवेगळ्या विभागातील भ्रष्टाचार असो, कुठल्याही गोष्टीचं उत्तर या सरकारला देता आलेलं नाही। खरं म्हणजे अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीचा जो कत्तलखाना सीडीच्या माध्यमातून आम्ही समोर आणला आणि कशा प्रकारे आमच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या विरुद्ध सरकारचे वकील आणि मंत्री हे कट कारस्थान करतायत याचा जिवंत पुरावा आम्ही दिला, त्यामुळे सरकार हादरलं। पण ते सीआयडीला पाठवून त्याच्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न आहे। आम्हाला सीआयडी मान्य नाही, सीआयडी यांच्या दबावाखाली काय रिपोर्ट देणार आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि सीबीआयची चौकशी या ठिकाणी मागितली आहे।